बोलते जगाला जोड़ते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाचा कुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाचा देशात प्रेमाचा भाषेत प्रेमाचा सुरात बोलू चला अगर हो टूटेल तो फोन अच्छी बात इच्छा नहीं है कुड़ाशी बोलायची काय समजतो हा स्वतःला ओमचा फोन है ईशा तुला कळत नहीं है कभी काय म्हणतीये ते मी मराठीत सांगितलं ना हो मला तुझं म्हणणं पटतंय पण अगं त्याचा पण काहीतरी प्रॉब्लेम असेल कदाचित तेच सांगायला तो फोन करत असेल तू एकदा त्याचं म्हणणं तरी ऐकून घे ना प्लीज प्लीज ठीक आहे मी बोलते ठीक आहे हॅलो थँक गॉड तू फोन उचललास काय झालं तुला बरी आहेस ना तू बरी आहेस ना बरी आहेस ना आणि काय झालं हे मला विचारायच्या आधी हा प्रश्न तू स्वतःला विचारावास असं नाही वाटत तुला काय झालं काय 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 प्रॉब्लेम झालाय का इतकं कॅज्युअली कसं घेऊ शकतोस तू सगळं तुला काय वाटतंय तू कसाही वागलास तरी चालेल मला टेकन फॉर ग्रांटेड धरायचं नाही हा मी मूर्ख नाहीये तिकडे मी 2 तास हॉटेलमध्ये तुझी वाट बघतेय सतत तुझा विचार करते तुला भेटायचं म्हणून कुठले कपडे घालायचे काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल ह्याचा विचार करतेय तू हॉटेलला गेली होतीस का आय एम सॉरी ऍक्च्युली मी विश्वास ठेवला ना तुझ्यावर हे चुकलं माझं अगं पण मी येणारच नव्हतो मी तुला फोन करत होतो तू फोन उचलला नाहीस म्हणून मी SMS सुद्धा केला होता तुला प्लीज खोटं बोलू नकोस मला काहीही SMS वगैरे आलेला नाहीये हो तू कोण समजतो स्वतःला समोरच्या वेळेला त्याच्या भावनांना काही किंमत आहे तुझ्या लेखिका नाही मला माहित नाही तुला याच्या आधी कोणी सांगितलंय का नाही बट यू हॅव फेल्ड मी तू तू टेरिबली हर्ट केलंयस मला ओ मी 2 तास तिथे हॉटेलमध्ये एकटी होते आसपासचे सगळे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते त्या वेटरने माझा अपमान केला दिस इज जस्ट टू मच आणि मी नाही सहन करू शकत ओके यू नो व्हॉट मला मला एक कारण सांग मी तुला पुन्हा भेटण्याचं ज्या माणसाने मला इतकं ह्युमिलिएट केलं ना त्याला परत येऊन भेटण्याची मला काही इच्छा नाहीये हो हॅलो स्मिती याने पुन्हा फोन कट केला आता स्विच ऑफ आहे आता मिस्टर ओम चौधरी यापुढे आयुष्यात मला परत फोन करायचं नाही मी शेवटचं सांगते मी 2 तास तिथे हॉटेलमध्ये एकटी होते आसपासचे सगळे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते त्या वेटरने माझा
महत्वाचे सल्ले देतेस, तू झोप ना यार जाऊन। अगं तू अशी असताना झोप लागेल का मला? मग जा ना, तिकडे काय करायचं ते कर तू। ईशा एवढा राग बरा नाहीये ग। बस मला कळतंय काय चांगलं आणि काय वाईट ते। माझ्याशी बोलताना फोन कट केला त्याने। आयुष्यात माझ्याशी इतकं घाणेरडं कुणीही वागलेलं नाही अश्विनी। मला इतकं घाण वाटतंय ना, असं किडा मुंगी असल्यासारखं वाटतंय मला। मला भांडायचंय आत्ता आणि मला ज्याच्याशी भांडायचंय तो माणूस कंप्लीट गप्प झालाय। मी काय करू काय करू? मी समजू शकते तुला, पण आता तू प्लीज शांत राहा। आणि नसेल जमत ना ते तर ओमला फोन कर आणि वाटेल ते बोल त्याला, राग काढ त्याच्यावरती, म्हणजे तुला बरं वाटेल। काय भाऊ, काय झोप लागना वाटत? झोप नाही लागत नाही। घ्या थोडं, घ्या पोटातले मळमळ कमी घ्या। तुम्ही इथे दारू पिताय? दारू नाहीये, सोडा आहे। मी दारू सोडली? नाही 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 नाही। अहो मी दारू शपथ घेऊन सांगतो, मी दारू सोडली ना। आपले तत्व आहे प्रत्येक गोष्टी आपलं नियंत्रण असायला। दारूच्या बाबतीत जेव्हा मला कळलं की आपलं दारू कंप्लीट नियंत्रण आहे, लगेच दारू सुरू करायची। हो त्या मॅडमची गोष्ट कळली आपल्याला, लय वाईट वाटलं आपल्याला। आश्चर्य असं वाटत, एवढी शिकली सवरलेली मॅडम अहो घरात लाटणार असेल का? नाही नवरा अंगावर धावून आला का दणक्यात कपडा धारायचं लाटणं? हा मग एखादा माणूस जनावरासारखं वागतो म्हणल्यानंतर दुसऱ्या माणसानं जनावरासारखं वागितलंच पाहिजे, तसं माणूस जगणार कसा? अच्छा म्हणजे माझं तुमच्याशी भांडण झालं तर तुम्ही माझ्याशी जनावरासारखं वागणार? काय बोलताय भाऊ तुम्ही, तुमच्याशी भांडण शक्य तरी आहे का? अहो तुम्ही भांडायला लागला ना आपण बॅकआउट। काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? काय सांगू तुम्हाला दत्ताराम भाऊ, माझं म्हणजे ना माझ्याशी कोणी असं वरच्या आवाजात बोललो ना तर आपली बोलतीच बंद होते। काय बोलताय का तुम्ही तुमच्याशी वरच्या आवाजात? अहो वकिलीचा धंदा आहे तुमचा, कोर्टामध्ये जोर जोरून बोलायला लागतं तुम्हाला। अहो ही वकिली चालायची कशी पुढं? अहो तिथे वेगळं आहे हो, तिथे ना यांनी बोलावं लागतं आणि तिथे आपला हात कोणी धरू शकत नाही। पण जेव्हा ह्याचा प्रश्न येतो ना, ह्याचा प्रश्न कोण आहे? नाही कोण नाही हरकत नाही, तुम्ही जरी सांगितलं नाही ना मॅटर आपल्या लक्षात आणले। काय असत इथून जेव्हा प्रॉब्लेम सुरू होतो ना, ते फक्त आपल्या हक्काच्या माणसाबरोबर होत। कशामुळे होत? गैरसमज, 99% तर गैरसमजामुळे होत। पण गैरसमज कशामुळे होतो? आपण समोरच्याचं नीट ऐकून घेत नाही म्हणून। हा हेच मला म्हणायचंय, माणूस समोरच्याचं ऐकून का घेत नाही? या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही। का म्हणजे तुमचा एक प्रॉब्लेम आहे हो, तुम्ही ना मन मोकळं करून भडाभडा बोलत नाही। तुम्ही तुमच्या मनात मला सांगितलं नाही, सोल्युशन काढणार कसं मी? आता सांग कोण आहे? कोण नाही असं आहे तुमचं हे मनामध्ये दडून ठेवताना माणसाने सोल्युशन काढायचं कसं मला सांगा तुम्ही? मला कळलंय मला काय करायचं ते, मला कळलं। हे बघा तिथं तरी मन मोकळं करून बोला, भडाभडा बोला। आज सोड्यावरच काम झालं। चिअर्स।
काय ग झोप लागत नाही? हा नाही लागत आहे. नेहमीची झोपायची जागा बदलली ना म्हणून असेल. थोडा डोळे बंद करून पण झोप लागेल मग. हो मी गरम दूध आणू का तुझ्यासाठी? नाही नाही नको नको, तुम्ही नका त्रास करून घेऊ. मी एक काम करते, मी बाहेर जाऊन झोपते. तुमची झोपमोड नको व्हायला. हा माझी झोपमोड नाही होत ग. आमच्या वृद्धाश्रमात ना कुणी ना कुणीतरी जागा असायचंच, आणि थोडे दिवस आमची जेव्हा ओळख झाली ना तेव्हा जो जागा राहायचा ना त्याला आम्ही घुबड म्हणायचो. घुबड किती गोड असतेस. अशी सचत्रा खूप सहन केलंयस ना तू. हसू तर येतच आहे पण स्वतःवरच हसू येत आहे मला. काय आयुष्याची आपण चित्र रंगवतो आणि काय होऊन बसलंय माझं, माझा विश्वासच नाही बसत आहे. परमेश्वर काय ग, कोणाचा फोन आहे? नवऱ्याचा का? हो आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. मी घरी नाही म्हणून त्यांनी फोन केला असणार. मी काय कळत नाहीये काय करू, कारण मी जर फोन उचलला नाही तर म्हणजे आत्ता तो कसा वागेल काय बोलेल काही सांगता येत नाही. फार व्हायलंट होतो तो. मला घरातले बघून वेडा होईल तो, म्हणजे कदाचित तोडफोड पण. घेऊ का मी फोन? तू फोन बंद कर, फोन बंद कर. नाही बंद कर फोन. पण त्यांनी काही जीवाचं बरं वाईट केलं तर काय होत नाही त्याला. काय झालं ग? मेसेज आलाय. आता जर फोन उचलला नाहीस तर मी जीवाचं बरं वाईट करून घेईन. तू एक काम कर, तू ओमला जाऊन सांग. पण तो जागा असेल का? हो जाऊन सांग पटकन. हो ए ओमचा फोन आहे बघ, मी म्हटलं नव्हतं तुला तू नक्की फोन करे. काही इनसेन्सिटिव्ह नाहीये तो. इनसेन्सिटिव्ह नाहीये हे सगळं जर झालं ते इनसेन्सिटिव्ह नाहीये. प्लीज तू एकदा त्याचं म्हणणं काय ते ऐकून घे ना, न चिडता प्लीज एकदा. हॅलो ईशा, मी ओम बोलतोय. तुझा नंबर अजून तरी फोन बुक मधून डिलीट नाही केलाय मी माझा, बोल. मी आपण दोघे शांतपणे बोलूया, मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे तुझं. ओके मलाही बरं वाटेल त्याने. मी फक्त एक रिक्वेस्ट करू प्लीज, कधी ना आपला फोन चालू असताना फोन असा मध्येच कट नको करूस, कारण मला कुणीतरी जोरात थोबाडीत मारली असं वाटतं. ओके नाही मी नाही कट करणार. मिस्टर ओम चौधरी, तुम्ही बॉक्स मध्ये उभे आहात आणि मी तुमची क्रॉस घेते असं समजा. समजा की तुम्ही जे काही बोलताय ते सगळं रेकॉर्ड वरती घेतलं जात आणि मी जे काही विचारते त्याची फक्त हो किंवा नाही एवढीच उत्तर द्यायची. येस मॅडम. आज आपलं भेटायचं ठरलं होतं. हो मी निघालो होतो. हो किंवा नाही? हो. हॉटेल ग्रीन रूफ प्रभात रोड. हो. आपल्या मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग प्रमाणे मी तिथे पोहोचले पण तू आलाच नाहीस. मी तिथे आलो नाही कारण त्याचं कारणही तसंच होत.
हो किंवा नाही मी कारण विचारली आहेत का? हो. अरे ओम, हे बघ सुधीर फोन करतोय सारखे, 15-20 फोन येऊन गेले आहेत आणि आता मेसेज केला की आता जर फोन उचलला नाही तर मी जीवाचं बरं वाईट करेन म्हणतोय. एक मिनिट. हॅलो ओम, बोलायला इतका उशीर लागतोय का? मी फक्त हो किंवा नाही इतकंच विचारलंय. नाही. हे बघ उन्हा फोन येतोय. ईशा मी तुला नंतर फोन करतो, मी एका महत्वाच्या कामात आहे. बाय बाय. ओ आय एम सॉरी. नाही इट्स ओके बघू. हॅलो. नाही ती नाही, नाही ती नाही बोलणार तुझ्याशी, मला तुझ्याशी बोलायचंय. हो नाही मी बोलतो ना तुझ्याशी. तू तू इथेच थांब, तू बाहेर येणार नाहीस माझ्याबरोबर, तू इथेच थांब, एक शब्दही बोलू नकोस, तुझा आवाज येता कामा नये, मी बोलतो त्याच्याशी. हा ऐक, शांतपणे ऐक मी काय सांगते. सो त्याने परत फोन कट केला. असं का वागतोय तो? तो बरा आहे ना? आता तर तुझ्याशी बोलत होता ना तो. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाला. अशू या क्षणी आत्ता आमच्या फोन पेक्षा काय असू शकत महत्वाचं? आता त्याचा फोन आला तरच कळेल ना की काय प्रॉब्लेम आहे ते. मला ना काही कळूनच नाही घ्यायचंय आता. वरू दे, मी विचारच नाही करणार कसला. अगं खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल, नाहीतर तो असा नाही वागत. तुझ्याशी तुझ्याशी नसेल वागला, माझ्याशी वागतोय. मला ना कसलाच नाही विचार करायचाय आता. टीपर काम आहेत आणि कुठल्या गोष्टींना किती प्रेफरन्स द्यायचा ते मी ठरवलंय आता. ईशा कॉफी. हे काय करतेस तू? हा हे काय करतेस? घरी चालले. आत्ता या वेळेला? हो मी जाऊच शकते. हे तू जरा अति करतेस बर का, मी आत्ता तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुझ्या घरच्यांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की ईशा कुठे आहे, तर मी त्यांना हे सांगू का की ओम जेवायला आला नाही म्हणून ती चिडली आणि घरी निघून आली. हा तुला आलाच त्यांचा फोन, तर तू काय वाटेल ते सांगू शकतेस. वा खूप लॉजिकली वागतेस ना. हे काय चाललंय तुझं? हा मी तुला हे करू देणार नाही. का ऐकत नाहीयेस तू? का त्रास देतेस? सॉरी. हा तुलाही माझा त्रास बीस होत असेल तर आय एम सॉरी. ईशा ईशा ऐक माझं, हे मी खूप तुला सिरियसली सांगते. हा हे वेडेपणा असेल हा, पण मला असं वाटतंय तो खरंच कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे आणि तो खरंच तुला 10 मिनिटात फोन करेल. तो नक्की फोन करेल तुला. प्लीज ऐक ना, प्लीज 10 मिनिटात करेल तो फोन. 10 म्हणजे 10 मिनिट फक्त तुझ्यासाठी. हा 10. ते 10 मिनिट वेळ आहे ना आपल्याकडे, मग कॉफी प्यायची? तू आताच म्हणा देतीस ना, तुला कळत आता कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं ते. नाही कळत ना, कळत. तू ओमला जरा जास्तच महत्व देतेस. नाही Thank you.
सॉरी नाही का सॉरी अगं नाही मला फक्त बघायचं होतं की ओमचा फोन आल्यानंतर तुझं काय होतं ते. नाही सॉरी नकोस.